या त्रिकोणामध्ये प्लकोण दुभाजक म्हणजे या त्रिकोण ए बी सी हा त्रिकोण ए बी सी आहे, या ए बी सी चा एक दुभाजक काढूया आपण. या दुभाजकामुळे काय झाले बघा, या बी सी चे दोन भाग झाले. मग या बी सी चं नाव लिहा, कोण ए चा दुभाजक कोण आहे, ए डी हा आहे. बघा कोण बी ए सी, बी ए सी चा ए डी हा दुभाजक आहे, कारण या ए चे काय केलेले दोन भागामध्ये डिव्हिजन केलेलं आहे, म्हणून याला आपण दुभाजक असे म्हणतो, म्हणजे ए डी हा दुभाजक आहे. आता तुम्हाला याच्यावरती उदाहरण पाहायचं आहे. आता समजा ही बाजू दिलेली आहे 2 सेंटीमीटर आणि ए सी दिलेला आहे 4 आणि बी डी बरोबर दिलेला आहे 6, तर डी सी बरोबर दिलेला आहे एक्स. म्हणजे तुम्हाला या एक्सची किंमत काढायचं आहे बेटा. मग एक्स म्हणजे काय आहे, एखादी किंमत काढायचा बोध. मग एक्सची किंमत काय येणार आहे, तर कोण दुभाजका प्रमेय काय सांगतो, कोण बी ए सी चा बीएसीचा एडी हा दुभाजक आहे. दुभाजक आहे. मग दुभाजक जर असेल तर कोणाचा प्रमेय वापरायचं, कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार, कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार किंवा प्रमेयानुसार. ओके, मग आता कोण दुभाजक प्रमेय काय सांगतो, आता ए कोणाचा दुभाजक आहे, कोण आहे, एडी आहे. मग या एडी मुळे काय झाले, या बी सी चे दोन भाग झाले, म्हणजे बी डी भागिले डी सी. आणि इकडे उरलेल्या दोन बाजू कोणत्या आहेत, ए बी आणि ए सी, याच गुणोत्तर घ्यायचं आपल्याला. मग घेऊन टाकूया बघा, पहिली बाजू बी डी भागिले डी सी, मग घेतलं बी डी भागिले डी सी बरोबर उरलेल्या दोन बाजू ए बी ए सी, मग ए बी भागिले ए सी. आता दिलेल्या किमती पुट करा. आता बी डी बरोबर किती आहे बघा, बी डी बरोबर 6 आहे, डी सी बरोबर एक्स दिलेला आहे बरोबर, आणि ए बी ची किंमत किती आहे, ए बी बरोबर आहे 2. बघा लक्षात आलं का, आणि ए सी किती आहे, ए सी बरोबर 4 आहे. मग आता आपल्याला सांगा काय केलं पाहिजे, दोघांच्या मध्ये बरोबर चिन्ह आहे तर दोघांचा त्रिकस गुणाकार केला पाहिजे. मग मला सांगा 6 गुणिले 4 बरोबर 2 गुणिले एक्स. आपल्याला एक्स ची किंमत काढायचं आहे, मग हा 2 ला बरोबरच्या पलीकडे पाठवा, म्हणजे काय होईल, मग सांगा 6 गुणिले 4 भागिले किती, 2 बरोबर एक्स. आता 2 ने भागा, बेक बिया बे दोन्ही 4 म्हणजे परत साईन 2 12 म्हणजे एक्स बरोबर किंमत किती आलेली सांगा, मग परत 12 म्हणजे इथं एक्स बरोबर किती येणार आहे, मग सांगा इथं जी एक्स आहे एक्सची किंमत किती आली, 12 आलेली आहे. बघा या पद्धतीने तुम्हाला कोण दुभाजकाचा सुद्धा गुणधर्म सांगितलेला आहे, त्याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो तो पण आपण इथं पाहिलेला आहे.